सामना करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोसायटी तसंच रहिवासी संकुलांची मदत घेण्याचं ठरवलंय. त्यासाठी काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. काय म्हटलंय केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं पाहूया. कोरोनावर मात करण्यासाठी सोसायट्यांची मदत घेणार. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना. कोरोनाला रोखण्यासाठी महत्वाचं पाऊल. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र तसंच राज्य सरकारकडून सातत्यानं उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र तरीही कोरोना संकट टळलेलं नाही. आता देशातील गृहनिर्माण संस्था, निवासी संकुलच हे संकट टाळू शकतात असा विश्वास आरोग्य मंत्रालयानं व्यक्त केलाय. काही नियम काटेकोरपणे पाळले तर कोरोनाला बऱ्यापैकी आळा बसू शकतो असा दावा आरोग्य मंत्रालयानं केलाय. त्यासाठी नियमावलीही आखून देण्यात आली आहे. त्यात काय म्हटलंय पाहूया. प्रत्येक सोसायटीत कोरोनाची माहिती देणारं पोस्टर लावण्यात यावं. सोसायटीत प्रवेश करताना सॅनिटायझरची व्यवस्था असावी. बाहेरून येणाऱ्या लोकांचं थर्मल स्क्रीनिंग करण्यात यावं. यात विक्रेते, घरकामगार महिला, डिलिव्हरी बॉय यांचाही समावेश करण्यात आलाय. सर्व ठिकाणी कमीत कमी 6 फुटांचं अंतर पाळणं अत्यावश्यक आहे. लोकांनी तूर्तास बैठका, पार्टी, कार्यक्रम, प्रार्थनास्थळं अशा ठिकाणी जाणं टाळावं. लिफ्टमध्ये सामाजिक अंतर पाळता येईल एवढ्याच लोकांना प्रवेश द्यावा. दरवाजे, हँडल, बेंच, एलिव्हेटर बटन, इलेक्ट्रिक स्विच, रेलिंगचं सातत्यानं सॅनिटायझेशन करणं आवश्यक आहे. तसंच कॉमन एरियात सॅनिटायझर, साबण आणि पुरेशा पाण्याची व्यवस्था असावी. लॉकडाऊनच्या आता ह्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये बरेचसे लोक असे आहेत की लॉकडाऊनचं पुरेपूर त्यांनी पालन केलेलं आहे. मे बी लोक घरातच आहेत. अगदी जर कॉर्पोरेशनचे जे सेवक आहेत त्यांच्या व्यतिरिक्त बाहेर जर तुमच्या किरकोळ गरजांसाठीच लोक बाहेर पडतात तसंही लोकांना आता ह्या गोष्टीची सवय झालेली आहे. आणि आता कोरोना सोबतच जगायचंय त्यामुळे ह्या गोष्टींचं लोकांनी पालन केलंच पाहिजे की एक प्रॉपर डिस्टन्स मेंटेन करणं किंवा घरात गर्दी न करणं, रिलेटिव्हजला जास्त इन्व्हाइट न करणं ह्या गोष्टी प्रॉपर पाळल्या गेल्या पाहिजेत. केंद्रीय स्वास्थ्य मंत्रालयाने जे आता गाईडलाईन्स सांगितले त्याच्यामध्ये मला असं वाटतं की सोसायटीमध्ये लिफ्टमध्ये वापर करताना एका वेळेला एकानेच जाणं आवश्यक आहे. त्यातही सॅनिटाईज करा आणि लिफ्टचा वापर करताना बटन दाबताना शक्यतो काळजी घ्या, कारण त्याच्यावरती बऱ्याच लोकांचा हात असतो. आणि गरज असेल तरच बाहेर पडा, गरज नसेल तर बाहेर पडू नका, कारण त्याशिवाय आपण कोरोनाला आळा घालू शकत नाही. थोडक्यात काय, तर गृहनिर्माण संस्थांनी हे नियम काटेकोरपणे पाळले तर बऱ्याच गोष्टी आटोक्यात येतील असा विश्वास आरोग्य मंत्रालयानं व्यक्त केलाय. आता लोकांनी स्वेच्छेनं या सगळ्या गोष्टी करायला हव्या. पुण्याहून अश्विनी जाधव केदारीसह ब्युरो रिपोर्ट, सांगली.